मी पूजा प्रधान आणि आपण पाहत आहात VKB स्पेशल। प्रियकर प्रेयसीचे प्रेम संबंध आणि त्यातून होणारे खून या घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत आणि अशाच आणखीन एका घटनेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। हा गुन्हा घडला आहे नागपूरच्या एम्प्रेस मॉलमध्ये। प्रेम प्रकरणातून एका प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा गळा आवळून तिची हत्या केली। फरजाना बाहेर जाते असं सांगून अचानक 2 डिसेंबर पासून गायब झाल्याने फरजानाचे कुटुंबीय चिंतेत पडले। खूप वेळ वाट बघूनही फरजाना घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबियांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली व फरजाना बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। पोलिसांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तपासाला सुरुवात केली। त्यांनी फरजानाचे कॉल डिटेल्स शोधले व यात तिचे मुजाहिद नामक इसमाशी अखेरचे बोलणे झाल्याचं उघड झाले। कोण होता हा मुजाहिद, त्याचा व फरजानाचा काय संबंध होता? पोलिसांनी मुजाहिदला ताबडतोब ताब्यात घेतले व संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला। मुजाहिद फरजानाचा प्रियकर, तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा, तिला छोटीशी जखम झाली तरी त्याच्या डोळ्यातून तचकण पाणी पाडणारा, फरजानाशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण समजणारा, मग असं काय झालं की त्याला फरजानाचा जीव घ्यावासा वाटला? अशा कुठल्या दुःखाने तो व्यथित झाला की त्याला ती एकदम नकोशी वाटली? तर याचं उत्तर आहे विरह, तिने त्याला दिलेला नकार। मृतक नामे फरजाना इजाज कुरेशी, वय 20 वर्ष, ही मुलगी पोलीस स्टेशन सदरच्या हद्दीमध्ये गड्डीगोदाम इथे राहत होती। ती दिनांक 2/12/2021 रोजी दुपारी घरून निघून गेली होती आणि ती परत आली नसल्याने तिची आई तस्लिमा कुरेशी हिने पोलीस स्टेशन सदर येथे तिच्या मिसिंगबाबत तक्रार नोंदवली होती। याबाबत पोलीस स्टेशन सदर येथे मिसिंग क्रमांक 64/2021 प्रमाणे मिसिंग कंप्लेंट दाखल झाल्यानंतर तेथील चौकशी अधिकारी API मोते व पोलीस हवालदार धुर्वे यांनी त्या चौकशी संबंधाने ज्या व्यक्तीबरोबर ती गेली असावी याबाबत संशय त्यांच्या तपासामध्ये ते रिव्हील झाले। तर त्याच्यातील जो इसम होता तो तिचा प्रियकर होता, त्याचं नाव आहे मुजाहिद अन्सारी। हा तिचा प्रियकर होता आणि तो मोमिनपुरा इथं राहत होता। त्याला या मिसिंग मुलीबद्दल विचारपूस केली असता त्याने सदर पोलीस स्टेशनच्या चौकशी अधिकाऱ्यासमक्ष आपली कबुली दिली की दिनांक 2 तारखेला तो तिला आपल्या मोटरसायकलवर बसवून तिच्या घराजवळून घेऊन गेला आणि एम्प्रेस मॉल इथे घेऊन आला आणि तिथे तिच्या चौथ्या माळ्यावर ज्या ठिकाणी कोणीही जात नाही आणि तिथे एम्प्रेस मॉलची अडगळ ठेवलेली आहे आणि निर्माणाधीन जागा आहे त्या ठिकाणी तो घेऊन गेला आणि तिथे त्यांच्याबरोबर तिचा झगडा झाला। त्या मुलीचं आणि आरोपी मुजाहिद याचे मागच्या 6 महिन्यापासून प्रेमसंबंध होते, परंतु मुलीने त्याच्यासोबत लग्नास नकार दिला होता। या गोष्टीवरून मुजाहिद तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी तिला प्रेशराईज करत होता, पण मुलीने नकार दिला असल्यामुळे त्याने रागाच्या भरात तिला तिचा जी सलवार सूट आणि ती ओढणी घातली होती त्या ओढणीनेच तिचा गळा आवळून मर्डर केलेला आहे अशी त्यांनी कबुली दिली होती। फरजानाच्या कुटुंबियांनी तिचं लग्न दुसऱ्याशी ठरवले त्यामुळे फरजाना आपल्याला नकारते हे त्याला सहनच झालं नाही। आपण ज्या मुलीवर जीवापाड प्रेम करतो ती दुसऱ्या कोणाची तरी होणार हा विचारच करवत नव्हता आणि याच विचारातून एका गुन्ह्याने जन्म घेतला। जिच्यासोबत आयुष्यभर एकत्र राहण्याचं स्वप्न त्याने पाहिलं होतं, आता तिला कसं संपवायचं असा विचार तो करू लागला आणि शेवटी 2 डिसेंबर रोजी आज हिला कायमचं संपवायचं असं ठरवून त्याने फरजानाला मॉलमध्ये भेटायला बोलावले। तिला लग्नाआधी शेवटचं एकदा याला भेटून घेऊया म्हणून त्याला भेटायला गेली आणि इथेच तिचा घात झाला। तू मेरी नाही तो किसी और की भी नाही असं म्हणत मुजाहिदने फरजानाचा गळा आवळला आणि अशा प्रकारे या लव्ह स्टोरीचा दुःखद अंत झाला।